जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI श्रीमती प्रणाली पवार, उपनिरीक्षक रवींद्र गत्से, पोलीस हवालदार संतोष तेलंगे, प्रदीप जाधव, राकेश माने, युवराज कांबळे, सुहास सकपाळ, नितेश कांबळे, उदय कांबळे, श्यामराव पाटील, भरत कोरवी हे पोलीस कर्मचारी वीकेंड लॉकडाऊन असल्यामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कणेरी हायवे ब्रिज यावरती नाकाबंदी करत होते. प्रवास करणाऱ्या वाहनांची कागदपत्र, लायसन्स, प्रवासाचं कारण आदींची चौकशी करत होते. दरम्यान एक नंबर नसलेली स्प्लेंडर मोटरसायकल यावरून दोन प्रवासी आले. त्यांची चौकशी करत असताना मोटरसायकलवरील एक व्यक्ती पळून जात असताना नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं. संशय बाळगल्यानं पोलिसांनी त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्यानं ही गाडी चोरली असून अन्य गाड्या शिरोली MIDC आणि कागल पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचं कबूल केलंय. आरोपींची नावे सागर साताप्पा शिंदे वयवर्ष 38 आणि गुरु किसन पोवार वयवर्ष 28 असं असून दोघंही राहणार कागल यांच्याकडून 1,00,000 रुपये किमतीच्या 4 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. गोकुळ शिरगाव पोलिसांनी चाणाक्षपणे तपास केल्यानं कागल आणि शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गुन्ह्यांचा उकल झालेला आहे. गोकुळ शिरगाव पोलिसांनी एका महिन्यात मोटारसायकल चोरांचा हा दुसरा मोठा गुन्हा उघडकीस आणल्यानं सर्वत्रच त्यांचं कौतुक केलं जात आहे. न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.